चंद्रपूर लोकसभेच्या निकालासाठी उद्या रात्री 9 वाजण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये सुमारे 66.66% एवढे मतदान झाले आहे. शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळ गोदाम इमारतीत कडेकोट बंदोबस्तामध्ये ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली असून याच ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. यंदा व्हीव्हीपॅट मत आणि प्रत्यक्ष बटनद्वारे टाकलेली मते यांचा पडताळा करायचा असल्याने निकालासाठी अधिक वेळ लागणार आहे. चंद्रपूर लोकसभा जागेसाठी 11 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानात चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील 7 जागांचा समावेश होता. चंद्रपूर लोकसभेसाठीची मतमोजणी शहरालगत असलेल्या एमआयडीसी मधील वखार महामंडळाच्या गोदाम इमारतीत केली जाणार आहे. सकाळी 7 वाजता या इमारतीच्या आत असलेल्या स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम यंत्रे मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बाहेर काढली जाणार आहे. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. याखेरीज अन्य मतमोजणी देखील याच काळात सुरू करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. चंद्रपूर लोकसभेसाठी 6 विधानसभा निहाय प्रत्येकी 84 टेबल्सवर मोजणी होणार आहे. यासाठी सुमारे 350 कर्मचारी तैनात राहणार असून कर्मचारी पोलीस आणि अधिकारी यांच्यासह मतमोजणी प्रतिनिधींसाठी योग्य व्यवस्था गोदाम परिसरात केली गेली आहे. एकावेळ 84 टेबलवर मतमोजणी सुरू असणार आहे. एका फेरीसाठी सुमारे 40 मिनिटे एवढा कालावधी लागणार असून एका विधानसभेतील 5 व्हीव्हीपॅटची मतं आणि प्रत्यक्ष बटनद्वारे टाकलेली मते यांचा पडताळा करण्याचे निर्देश असल्याने यासाठी अधिकच कालावधी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होत प्रत्यक्ष निकाल हाती येण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार असून आपला भर अचूक मतमोजणीवर आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिली आहे. व्हीव्हीपॅटची मतं आणि प्रत्यक्ष बटनद्वारे टाकलेली मतं यात अंतर आढळल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार असून आयोग यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. आपली झालेली आहे 400 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. याशिवाय पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या देखील आपण 2 बैठका घेतलेल्या आहेत. त्यांच्यामार्फत मतमोजणी प्रतिनिधींची देखील नेमणूक पूर्ण झालेली आहे. या सर्व प्रक्रियेचं आपण अतिशय पारदर्शीपणे त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या फेरीनिहाय मतमोजणीचे आकडे जाहीर करणार आहोत. ही सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून निवडणूक आयोगाने यावर्षी सुविधा हे ॲप्लिकेशन 23 मे रोजी होणारी मतमोजणी या ठिकाणी आहे आणि पोलिसांनी व्यवस्थित सर्व बंदोबस्त लावलेला आहे. पब्लिकची व्यवस्था ही जे टेंट दिसलेले या टेंटमध्ये केलेले अशा प्रकारचे 3 वेगवेगळ्या ठिकाणी मोठे टेंट टाकलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही बॅरिकेडिंग्स वगैरे टाकून रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे पार्किंगची व्यवस्था पण या बाजूला केलेली आहे. संपूर्ण 2 ते 3 स्तरामध्ये बाहेरचा बंदोबस्त आहे आणि मातला बंदोबस्त पण वेगळा आहे.